फिरताना गाड्यांवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं बघ राजे, आणि आतमध्ये काळ्या काचा लावून जे राजे बसलेले असतात त्यांची कृती मात्र अफजलखानासारखी असते. माझं असं म्हणणं आहे बरं का, राजे लिहून कुणी राजे होत नाही आणि स्वराज्य लिहून काही स्वराज्य येत नाही. खऱ्या अर्थानं जर स्वराज्य आणायचं असेल ना तर शिवचरित्रातला एक तरी विचार आचरणात उतरला पाहिजे. याच्यासाठी माझं पहिलं सांगणं आहे राजांच्या राजधानीचा रायगड आयुष्यात एकदा तरी पाहावा, त्या श्रद्धेनं पाहावा, त्या भावनेनं पाहावा. पर्यटन स्थळ म्हणून कुणी रायगडावर जाऊ नका, याचा अर्थ जवळच असलेल्या महाबळेश्वरला जाऊ नका असा नाही. माझं तर म्हणणं आहे नवीन लग्न झाल्यानंतर प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे दरवळणाऱ्या सुरुवातीच्या सुगंधी रात्री महाबळेश्वरच्या मिठीत जरूर घालवाव्यात, पण पुढे मुलं बाळ झाल्यानंतर त्यांना पहिल्यांदा देऊन रायगड दाखवावा आणि त्यांना हे सांगावं. काय सांगावं? की ही ती जागा की ज्या ठिकाणी 350 वर्षापूर्वी आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही या मग्रूर सत्तांच्या छाताडावर पाय देऊन मराठेशाहीचं 32 मन सोन्याचं सिंहासन सजलं होतं ती हीच जागा. हीच ती जागा की ज्या ठिकाणी क्षत्रिय कुलावतंस राजा विराज प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजा शिव छत्रपती की